वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण नुकतेच पार पडलेले कॉमनवेल्थ गेम किंवा राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत राष्ट्रकुल खेळ किंवा कॉमनवेल्थ गेम नेमकं काय आहे का याची सुरुवात कशी झाली यामध्ये कोणकोणते बदल होत गेले सोबतच भारताचा सहभाग यामध्ये काय आहेत याच्याशी संबंधित संपूर्ण इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोबतच शेवटी आपण कॉमनवेल्थ गेम किंवा राष्ट्रकुल खेळाबद्दल एकंदरीत महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत जे की सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत सोबतच आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला या घटकावर आधारित प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाडू स्टडी ॲप्सची लिंक प्रोवाईड केली आहे तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ फ्रीमध्ये भेटेल त्या अगोदर जर कोणी आपले युट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोरील आयकॉनला ऑन करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत तर सर्वात आधी आपण राष्ट्रकुल खेळाविषयी इतिहास पाहूया आणि त्याच्यानंतर मग समोर पन्नास प्रश्न पाहूया ठीक आहे तर हे जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची संकल्पना ही सर्वात पहिल्यांदा जॉन ॲथले कुपर यांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये मांडली होती आणि त्यांनी याच्याविषयी अनेक लेख लिहिले होते त्या लेखामध्ये त्यांच्या मते या स्पर्धांचे स्वरूप हे पॅन ब्रिटिश पॅन अँग्लिकन स्पर्धा असे होते ठीक आहे तर या ठिकाणी एकदा परत लक्षात घ्या की हे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे याची संकल्पना जॉन कुपर यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये मांडली होती आणि याचं जे काही नेमकं उद्दिष्ट होतं ठीक आहे तर हे जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार होती तर याचं नेमकं उद्दिष्ट काय होतं तर जे काही ब्रिटिश साम्राज्य आहे म्हणजेच ब्रिटिशांचं ज्या ज्या देशांवर साम्राज्य आहेत किंवा ज्या ज्या देशांवर वसाहत आहेत किंवा अधिकार राज आहेत ब्रिटिश राज्याचं ठीक आहे तर ब्रिटिशांचं साम्राज्य ज्या ठिकाणी आहेत तर त्या ब्रिटिश साम्राज्यातील देशांमध्ये परस्पर सौहार्दाची भावना किंवा सद्भावना निर्माण करणे आणि ब्रिटेनविषयी असणारे गुडविल वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट होतं ठीक आहे तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये जी काही संकल्पना मांडली होती तर त्यानंतर वीस वर्षानंतर एकोणीसशे अकरामध्ये ठीक आहे तर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीशे अकरा या वीस वर्षानंतर जे काही राजे पाचवे जॉर्ज होते तर राजे पाचवे जॉर्ज यांच्या राज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने लंडन शहरामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांनी सहभाग नोंदिला होता ठीक आहे आणि त्या ही जी काही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर त्यामध्ये बॉक्सिंग कुस्ती जलतरण त्यालाच आपण स्विमिंग म्हणतो आणि ॲथलेटिक्स असे खेळ त्यामध्ये खेळले गेले होते परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत तर याची नेमकी सुरुवात ही एकोणीसशे तीसमध्ये झाली ठीक आहे तर पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धा हे कॅनडातील हॅमिल्टन शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते ठीक आहे तर पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धा कधी आयोजित करण्यात आले होते तर ते एकोणीसशे तीसमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि या स्पर्धांच्या आयोजनात मेलविल मार्क्स रॉबिन्सन यांचा महत्वाचा वाटा होता ठीक आहे तर सर्वात पहिलं एकोणीसशे तीसमध्ये कॉमनवेल्थ गेम खेळण्यात आले होते आणि त्याचं नाव काय होतं तर त्यावेळेस या स्पर्धेचे नाव होते ब्रिटिश एम्पायर्स गेम्स लक्ष नाव लक्षात ठेवा ज्यावेळेस कॉमनवेल्थ गेम किंवा राष्ट्रकुल खेळांचे आयोजन सर्वात पहिल्यांदा करण्यात आले होते ते एकोणीशे तीसमध्ये करण्यात आले होते आणि त्याचे सर्वात प्रथम नाव काय होते तर ब्रिटिश एम्पायर गेम्स होते आणि ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर कॅनडातील हॅमिल्टन शहरामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेत स्त्रियांचा सहभाग हे केवळ किंवा स्विमिंग खेळापुरताच होता आणि पुढे एकोणीसशे चौतीसमध्ये महिलांनी सुद्धा मध्ये सहभाग घेतला पुढे पाहूया या स्पर्धेसाठीचा ध्वज हा एकोणीशे एकतीसमध्ये ब्रिटिश एम्पायर गेम्स असोसिएशन ऑफ कॅनेडाने तयार केला होता ठीक आहे तर एकोणीशे एकतीसमध्ये ब्रिटिश एम्पायर गेम्स असोसिएशन ऑफ कॅनडाने या स्पर्धेसाठी ध्वज तयार केला होता आणि तो ध्वज एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत वापरात होता ठीक आहे तर एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत हा ध्वज वापरत होता प्रत्येक स्पर्धेत त्या ध्वजावर यजमान शहर आणि वर्षे यांची नोंद केली जात असे परंतु एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये काय झालं या स्पर्धेचे नावच बदलण्यात आले ठीक आहे तर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जे काही ब्रिटिश एम्पायर्स गेम नाव असं नाव होतं तर ते नाव बदलण्यात आले त्यामुळे एकोणीशे पन्नासमध्ये मध्ये स्पर्धेचे नाव बदलल्यामुळे ध्वज देखील बदलण्यात आला आणि या ठिकाणी लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धामुळे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे छेचाळीस या साली स्पर्धा घेतल्या गेल्याच नाही ठीक आहे तर एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे छेचाळीस या दोन वर्षी स्पर्धा आयोजित केल्या नव्हत्या का बरं तर कारण त्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं स्पर्धा सुरू झाल्या होत्या त्यावेळेस ते त्यांचे नाव ब्रिटिश एम्पायर्स गेम्स असे होते म्हणजेच काय तर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत त्याचे नाव काय होते ब्रिटिश एम्पायर्स गेम आणि एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नास असे वीस वर्षे ते नाव वापरत होते त्यानंतर मग एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये हे नाव ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असे बदलण्यात आले ठीक आहे तर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत ब्रिटिश एम्पायर गेम्स असे नाव होते त्यानंतर एकोणीसशे चौपन्नची ची जी काही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये त्याचं नाव ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असे बदलण्यात आले पुढे एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत पर्यंत ठीक आहे या ठिकाणी या, या, लक्षात घ्या की एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत पर्यंत ब्रिटिश एम्पायर्स अँड कॉमनवेल्थ गेम्स हे नाव वापरत होते त्यानंतर या नावामधून एम्पायर हा जो काही शब्द आहेत एम्पायर म्हणजेच काय तर साम्राज्य तर हा शब्द काढून टाकण्यात आला कधी तर एकोणीसशे सत्तरमध्ये ठीक आहे तर एकोणीसशे चौपन्न ते एकोणीशे सहासष्टपर्यंत पर्यंत ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असं नाव होतं आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्तरमध्ये एम्पायर हा शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याचं नाव काय झालं मग ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स ठीक आहे एम्पायर हा शब्द काढल्यानंतर ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं त्याचं नाव झालं होतं आणि ते एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे या या दोन वर्षी जे काही गेम्स झाले त्यावेळेस हे नाव वापरत होतं परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जे काही सध्याचे प्रचलित नाव आहे कॉमनवेल्थ गेम्स तर ते अस्तित्वात आलं कारण हा जो काही ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स आहे त्यामधून ब्रिटिश हा शब्द एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये काढण्यात आला आणि मग जे काय आता सध्या वापरण्यात आलेलं नाव आहेत काय तर कॉमनवेल्थ गेम तर हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स आहे त्याचं नामकरण कधी झालं तर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर आणि तेव्हापासून तेच नाव आता वापरात आहेत पुढे पाहूया ह्या स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन घेत असले तरी मूळ संघटना ही कॉमनवेल्थ ऑफ नेशन ही आहेत पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्यातील आणि आता स्वतंत्र असणारे देश म्हणजे जे काही पूर्वी ब्रिटिश साम्राज्याखाली देश होते आणि आता जे काही देश स्वतंत्र आहेत ठीक आहे तर आता जसं भारत देश पाकिस्तान बांगलादेश हे सर्व देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते आणि आता ते स्वतंत्र देश झाले आहेत पाकिस्तानसुद्धा स्वतंत्र देश आहेत भारतसुद्धा स्वतंत्र देश आहेत बांगलादेशसुद्धा स्वतंत्र देश आहेत तर हे जे काही स्वतंत्र देश झाले तर ते देश कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे सदस्य आहेत आणि हेच देश या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होतात ठीक आहे परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे काही हुकुमशाही किंवा लष्करी उठाव झालेले देश आहेत म्हणजेच ज्या देशांवर ब्रिटिशांचं साम्राज्य आहे परंतु त्या देशांमध्ये हुकुमशाही आली किंवा जे देश ब्रिटिशांविरुद्ध लष्करी कारवाई किंवा उठाव करते तर त्या देशांना या गेम्समधून निलंबित करण्यात येते किंवा त्यांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही ऑस्ट्रेलिया कॅनडा इंग्लंड न्यूझीलंड स्कॉटलंड आणि वेल्स ऑस्ट्रेलिया कॅनडा इंग्लंड न्यूझीलंड स्कॉटलंड आणि वेल्स हे सहा संघ आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धात सहभागी झालेले आहेत म्हणजेच एकोणीसशे तीस ते दोन हजार बावीस पर्यंत जेवढे पण गेम्स झाले तर त्या सर्व गेम्समध्ये हे जे काही सहा देश आहेत तर या सहाही देशांना सहभाग नोंदवलेला आहे म्हणजे हे सहाही देश आजपर्यंत म्हणजेच एकोणीशे तीस ते एकोणीशे म्हणजे सॉरी एकोणीशे तीस ते एकोणीशे सॉरी एकोणीशे तीस ते दोन हजार बावीसपर्यंत हे सहाही देश या खेळामध्ये सहभाग घेतलेले देश आहेत युनायटेड किंगडम या नावाने जरी ब्रिटन हा देश ओळखला जात असला तरी त्यातील इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड हे चार वेगळे संघ राष्ट्रकुल स्पर्धेत असतात ठीक आहे पुढे ब्रिटनवर अवलंबून असणाऱ्या प्रदेशांचे पण असेच वेगळे संघ असतात तर जे देश ब्रिटनवर अवलंबून आहेत किंवा आता पण ज्या देशांवर ब्रि ब्रिटिशांचं राज्य आहेत किंवा साम्राज्य आहेत तर ते देशसुद्धा वेग त्यांचे सुद्धा वेगवेगळे संघ या खेळांमध्ये आपल्याला पाहायच मिळेल ऑलिम्पिकमध्ये मात्र हे सर्व संघ नसतात तिथे ग्रेट ब्रिटनचा एकच संघ या सर्व देशांचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे जरी सदस्य देश, देश चौपन्न असले तरी क्रीडा स्पर्धा सत्तरहून अधिक संघ खेळतात तर या ठिकाणी लक्षात घ्या की जे काही ब्रिटन आहेत तर ब्रिटनमध्ये आपल्याला यू के युनायटेड किंगडम जे म्हणतो आपण तर के किंवा युनायटेड किंगडम या नावाने जरी ब्रिटन हा देश ओळखला जात असेल तर त्यातील इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड असे चार देश मिळून युके तयार होतो ठीक आहे तर हे जे काही युके किंवा युनायटेड किंगडम आहे तर हा स्पेशल याचे जे काही चार देश आहेत तर हे चारही देश वेगवेगळे संघ आहेत ठीक आहे तर त्यांचे वेगवेगळे संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेतात सोबतच जे काही युके किंवा युनायटेड किंगडमचा वेग ब्रिटेनचं जे काही इतर देशांवर साम्राज्य आहे आतासुद्धा साम्राज्य आहे किंवा जे देश ब्रिटनवर अवलंबून आहेत तर त्या देशांचे सुद्धा वेगवेगळे वेग संघ तयार होतात आणि या ठिकाणी लक्षात घ्या की ज्यावेळेस ऑलिम्पिक स्पर्धा होते तर या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हे सर्व संघ ग्रेट ब्रिटनचा एक संघ होते ठीक आहे तर ग्रेट ब्रिटन म्हणून एक संघ तयार होते त्यांचा आणि त्या ऑलिम्पिकमध्ये ते सर्व संघ एकत्र खेळतात परंतु राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये किंवा कॉमनवेल्थ गेममध्ये आपल्याला हे जे काही देश आहेत तर ते सर्व वेगवेगळे गट पाडून खेळतात त्यामुळे जे काही कॉमनवेल्थ ऑफ नेशन आहेत तर त्यामध्ये एकूण चौपन्न देश आहेत परंतु जर आपण क्रीडा स्पर्धेत पाहतो म्हटलं तर सत्तरहून अधिक संघ यामध्ये सहभागी होतात पुढे पाहूया कॉमनवेल्थ गेम फेडरेशनचे मुख्यालय लंडन या शहरात आहे ठीक आहे तर कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लंडन शहरामध्ये आहेत आणि यजमान शहराची निवड आणि एकूणच होणाऱ्या स्पर्धांच्या नियंत्रणाचे काम हे फेडरेशन करते आताचा जो काही प्रचलित लोक आहेत तर तो दोन हजार एकमध्ये स्वीकारण्यात आला आहे ऑलिम्पिक आणि आशियानंतर होणारी ही जगातील तिसरी मोठी क्रीडा स्पर्धा आहेत या स्पर्धांच्या पदक प्रदान समारंभात तीन देशांचे ध्वज असतात त्यामध्ये मागील यजमान विद्यमान यजमान आणि पुढील यजमान असे तीन देशांचे ध्वज आपल्याला पदक प्रदान समारंभाच्या वेळेस आपल्याला पावेश मिळेल स्पर्धांच्या उद्घाटन समारंभांमध्ये ब्रिटिश लष्कराच्या जुन्या परंपराचा सन्मान करण्यासाठी लष्कराचा सहभाग विशेष लक्षणीय असतो आणि या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स बॅडमिंटन हॉकी नेमबाजी बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग कुस्ती टेबल टेनिस नेटबॉल लॉनबॉल बॉल स्कॉश वॉटर पोलो इत्यादी खेळ या स्पर्धेमध्ये असतात आणि फेडरेशन हे जे काही कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आहेत तर या फेडरेशनने मान्यता दिलेले एकतीस खेळ खेड़ आहेत खेळांचे कोर रिकॉग्नाइज आणि ऑप्शनल अशा तीन गटात विभाजन केलेले आहेत कोर गटातले खेळ स्पर्धेत असावेच लागतात यावर्षी पहिल्यांदाच महिला क्रिकेट म्हणजेच हे जे काही दोन हजार बावीसचं कॉमनवेल्थ गेम झालं तर यामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आता आपण यावर आधारित एकूण पन्नास प्रश्न पाहूया जे की सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि या ठिकाणी बघा हे जी काही दोन हजार बावीसची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर यामध्ये भारताने भारताच्या कोणकोणत्या खेळाडूने सुवर्णपदक रजत पदक किंवा काश्यपदक जिंकले आहेत तर याची सविस्तर व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ पु पुढे एक व्हिडिओ बनवतो त्यामध्ये आपण डिस्कस करूया म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे काही याच्याशी संबंधित प्रश्न आहेत तेच पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या खेळाडूने पदक किंवा मेडल्स जिंकले आहेत तर त्यांची संपूर्ण यादी आणि कोणत्या खेळ प्रकारात आहे आणि कोणी जिंकलं आहे ते सर्व माहिती आपण डिटेल्समध्ये पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कोणी जर आपल्या युट्यूब चॅनल फॉलो स्टडीला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासमोरील बेलायकोनला ऑन करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तर पहिला प्रश्न पाहूया राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस किंवा बावीसवी कॉमनवेल्थ गेम्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर ते इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ठीक आहे तर इंग्लंड जे काही देश आहे तर इंग्लंड देशातील बर्मिंगहॅम या ठिकाणी राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस आयोजित करण्यात आले होते दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची कितवी आवृत्ती इंग्लंडच्या बर्मिंगहॅम या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते तर कितवं एडिशन आहेत किंवा कितवं संस्करण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे तर बावीसवं तर दोन हजार बावीस मध्ये जे काही राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती तर राष्ट्रकुल स्पर्धेत किंवा जे काही राष्ट्रकुल खेळ झाले होते आयोजित करण्यात आले होते तर ते कितवं संस्करण होतं तर ते बावीसवं संस्करण होतं पुढील प्रश्नात राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची बावीसावी आवृत्ती इंग्लंडच्या बर्मिंगहाम या शहरामध्ये कधी आयोजित करण्यात आली होती तर ती अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्ट दोन हजार बावीस दरम्यान आयोजित करण्यात आले होते तर डेट सुद्धा लक्षात ठेवा अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्ट दोन हजार बावीस या दरम्यान हे जे काही बावीसवी आवृत्ती होती राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची तर ती आयोजित करण्यात आली होती राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस स्पर्धांमध्ये किती देशांचा सहभाग होता तर यामध्ये बहात्तर राष्ट्रकुल संघांचा सहभाग होता ठीक आहे तर राष्ट्रकुल खेळ किंवा कॉमनवेल्थ गेम दोन हजार बावीस मध्ये बहात्तर देशांचा सहभाग होता पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे बोधवाक्य काय होते तर बोधवाक्य होते खेळ ही एक प खेळ ही एक सुरुवात आहेत किंवा स्पोर्ट इज जस्ट द बिगिनिंग बोधवाक्य लक्षात ठेवा स्पोर्ट इज जस्ट द बिगिनिंग पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळांमध्ये एकूण किती खेळाडू सहभागी झाले होते तर बहात्तर देश सहभागी झाले होते आणि या बहात्तर देशांमधून एकूण पाच हजार चौपन्न एवढे खेळाडू या खेळामध्ये सहभागी झाले होते पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेचा इंग्लंड हा कितव्यांदा यजमानपद भूषवलाय हो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार बावीसचं जे काही राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती इंग्लंडमध्ये करण्यात आली होती परंतु इंग्लंडने हे जे काही आयोजन केले के किंवा यजमानपद भूषवलं हो तर ते कितव्यांदा भूषवलं हो तर ते तिसऱ्यांदा भूषवलं आहे ठीक आहे तर लंडन एकोणीसशे चौतीसमध्ये मॅनचेस्टर दोन हजार दोनमध्ये मध्ये आणि बर्मिंगहॅम दोन हजार बावीसमध्ये असं असे तीन वेळेस इंग्लंडने हे यजमानपद भूषवलेले आहेत पुढील प्रश्न आहेत राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस चे मुख्य ठिकाण कोणते आहेत तर अलेक्झांडर स्टेडियम ठीक आहे तर अलेक्झांडर स्टेडियम या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न आहेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची संकल्पना सर्वात पहिल्यांदा कोणी मांडली होती तर ती मांडली होती जॉन ॲटले कुपर यांनी अठराशे ला मांडली होती नेक्स्ट आहे पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या तर एकोणीसशे तीस ला पहिले राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एकोणीसशे तीस मध्ये पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या तर कॅनडा या देशातील हॅमिल्टन या शहरामध्ये एकोणीशे तीसमध्ये पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सर्वात पहिल्यांदा राष्ट्रकुल खेळ किंवा राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यावेळी स्पर्धेचे नाव काय होते तर सर्वात पहिल्यांदा किंवा एकोणीशे तीस मध्ये ज्यावेळेस राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्यात आले होते त्यावेळेस ब्रिटिश एम्पायर्स गेम्स असे त्याच खेळेचे या या स्पर्धेचे नाव होते दुसऱ्या महायुद्धामुळे कोणत्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा घेतल्या गेल्याच नाही तर एकोणीसशे बेचाळीस व एकोणीसशे छेचाळीस या दोन वर्षी दुसऱ्या महायुद्धामुळे या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या नाही कोणत्या वर्षी ब्रिटिश शब्द काढून सध्याचे प्रचलित नाव कॉमनवेल्थ गेम्स अस्तित्वात आले तर एकोणीसशे अठ्याहत्तर ठीक आहे तर कोणत्या वर्षी ब्रिटिश शब्द काढून तर ब्रिटिश हा शब्द काढून सध्याचे जे काय प्रचलित नाव आहे कॉमनवेल्थ गेम ते कधी अस्तित्वात हो आले आहे तर ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला ला अस्तित्वात आलेले आहेत कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर लंडन या शहरामध्ये आहेत राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर सध्याचे जे काही राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आहेत किंवा या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आहे तर जे काही कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आहे तर याचे सध्याचे अध्यक्ष आहेत लुईस लिव्हिंगस्टोन मार्टिन पुढील प्रश्न भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता तर भारताने सर्वप्रथम एकोणीसशे चौतीस ठीक आहे तर एकोणीसशे चौतीसला राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता एकोणीसशे तीसला ला सुरुवात झाली परंतु एकोणीसशे चौतीसला भारताने सर्वप्रथम या खेळामध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळेस याचं नाव काय होतं तर ब्रिटिश एम्पायर गेम्स पुढील प्रश्न आहेत रिकामी जागा हे राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहेत तर ह्युमॅनिटी इक्वॅलिटी डेस्टिनी कम अँड प्ले असं राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहेत नेक्स्ट प्रश्न पाहूया एकोणीसशे सत्याहत्तरपासून मार्च महिन्याच्या रिकामे जागा दरवर्षी कॉमनवेल्थ डे साजरा केला जातो तर दुसऱ्या सोमवारी तर एकोणीसशे सत्याहत्तरपासून या ठिकाणी लक्षात घ्या एकोणीसशे सत्याहत्तरपासून मार्च महिन्याच्या तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी कॉमनवेल्थ डे साजरा केला जातो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत नोट करून ठेवा ठीक आहे तर एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून पासून मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी कॉमनवेल्थ डे साजरा केला जातो पुढील प्रश्न पाहूया कोणत्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत फ्लाइंग फ्लाइंग सीक मिल्का सिंगने सुवर्ण पदक जिंकले होते तर एकोणीसशे अठ्ठावन्नला तर एकोणीसशे अठ्ठावन्नला वेल्स ठीक आहे तर वेल्स या देशामध्ये कार्डिप वेल्स देशातील कार्डिप या ठिकाणी एकोणीशे अठ्ठावन्नला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रकुल स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ठीक आहे तर तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो की भारताने पहिल्यांदा सुवर्णपदक कोणत्या वर्षी जिंकलं तर ते जिंकलं होतं एकोणीशे अठ्ठावन्नला भारताचे पहिले सुवर्णपदक राष्ट्रकुल खेळाच्या बाबतीत आपण बोलत आहोत ठीक आहे तर राष्ट्रकुल खेळ किंवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक कोणी जिंकलं होतं तर मिल्खा सिंगने जिंकलं होतं कोणत्या वर्षी तर एकोणीशे अठ्ठावन्नला एकोणीशे अठ्ठावन्नची स्पर्धा ही वेल्स या देशामध्ये कार्डिप या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि सुवर्णपदक कोणी जिंकले सर्वात पहिल्यांदा तर मिल्खा सिंग लक्षात ठेवा पुढील भारताने कोणत्या वर्षी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते तर भारताने दोन हजार दहामध्ये तर भारताने दोन हजार दहामध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन सर्वात प्रथम केले होते आणि कोणत्या ठिकाणी तर दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न आहेत भारताने दोन हजार दहामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते तर ही कितवी आवृत्ती होती तर दोन हजार दहामध्ये भारताने राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषवले होते तर ही कितवी आवृत्ती आवृत्ती होती तर ती एकोणीसवी आवृत्ती होती राष्ट्रकुल खेळांची एकविसावी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर राष्ट्रकुल खेळांची एकविसावी आवृत्ती ही गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया ठीक आहे तर ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट या ठिकाणी एकविसावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि ती दोन हजार अठरामध्ये आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये कोणता देश राष्ट्रकुल स्पर्धेची किंवा कॉमनवेल्थ गेमचे आयोजन करणार आहेत किंवा यजमानपद भूषवणार आहेत तर ऑस्ट्रेलिया ठीक आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दोन हजार सव्वीस चे ठीक आहे तर आपण ऑलरेडी बघितलं आहे की दोन हजार बावीसचे जे काही स्पर्धा झाली ती इंग्लंडमध्ये झाली आहेत दोन हजार अठराची जी काही स्पर्धा होती ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाली आहे आणि दोन हजार सव्वीस ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहेत लक्षात घ्या दोन हजार दहामध्ये भारत या देशाने एकोणवी एकोणवीसवी आवृत्तीचे यजमानपद भूषवले हो होते त्यानंतर दोन हजार बावीस दोन हजार बावीसची जी काही स्पर्धा झाली ती इंग्लंड या देशामध्ये बर् दे बर्मिंग इंग्लंड या देशातील बर्मिंगहॅम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे दोन हजार बावीसचं दोन हजार अठरा म्हणजेच मागील दोन हजार बावीसच्या मागे कोण कोणतं वर्ष होतं दोन हजार अठरा जे की एकविसावी आवृत्ती होती तर ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे आयोजित करण्यात आली होती आणि जी काय तेवीसवी आवृत्ती होणार आहेत कॉमनवेल्थ गेम्सची तर कॉमनवेल्थ गेमची तेवीसवी आवृत्ती दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहेत आणि ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत कोणत्या ठिकाणी तर स्टेट ऑफ व्हिक्टोरिया या ठिकाणी ठीक आहे इम्पॉर्टंट आहेत हे पॉईंट्स सर्व पॉईंट्स नोट्स करून ठेवा पुढील प्रश्न आहे दर किती वर्षाला राष्ट्रकुल खेळांचे आयोजित केले जाते तर चार वर्षाला ठीक आहे तर दर चार वर्षांनी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केल्या जाते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ठीक आहे तर वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहेत त्यामुळे हा सुद्धा प्रश्न नोट्स करून ठेवा दर किती वर्षाला राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले जाते तर दर चार वर्षाला राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले जाते नेक्स्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रकुल पदक कोणी जिंकले होते तर आपण ऑलरेडी बघितला आहे की भारताचे पहिले सुवर्ण पदक या ठिकाणी लक्षात घ्या भारताचे पहिले सुवर्ण पदक मिल्खा सिंग यांनी एकोणीशे मध्ये जिंकले होते परंतु भारताचे पहिले राष्ट्रकुल पदक ठीक आहे पदक कुठलं पण असू द्या ते सुवर्ण असू द्या रोप्य असू द्या किंवा कांस्य पदक असू द्या तर सर्वात प्रथम पदक कोणी जिंकले होते तर ते जिंकले होते रशीद अन्वर यांनी ठीक आहे तर रशीद अन्वर यांनी भारताचे पहिले राष्ट्रकुल पदक जिंकले होते ठीक आहे कधी जिंकले होते तर एकोणीसशे चौतीसला ज्यावेळेस भारताने सहभाग पहिल्यांदा सहभाग घेतला होता एकोणीसशे चौतीसमध्ये तर त्याच वर्षी रशीद अन्वर यांनी भारताचे पहिले पदक जिंकले होते कोणते पदक होते ते कांस्य पदक होते ठीक आहे तर कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल होतं आणि कोणत्या खेळ प्रकारात तर कुस्ती या खेळ प्रकारामध्ये रशीद अन्वर यांनी पहिलं पदक जिंकलं होतं पुढील प्रश्न आहे सर्वप्रथम कोणत्या महिला खेळाडूने भारताला राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक जिंकून दिलंय तर सर्वप्रथम अमी घिया आणि कवळ ठाकर सिंग अमिघिया आणि कवळ ठाकर सिंग या दोन महिला खेळाडूंनी सर्वप्रथम भारताला राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक मिळवून दिलंय तर महिलांच्या बाबतीत विचारात तर महिला खेळाडू कोण होत्या अमिघिया आणि कवल ठाकर सिंग या दोन महिलांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये भारताला पहिल्यांदा पदक जिंकून दिलं होतं ते होतं कांस्य पदक एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि ही जी काही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती कॅनडामधील एडमंटन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि कोणत्या प्रकारात तर या दोघी अमिघिया आणि कवल ठाकर सिंग यांनी दुहेरी बॅडमिंटन ठीक आहे तर दुहेरी बॅडमिंटन महिला संघाने पहिल्यांदा भारताला राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक जिंकून दिलं होतं पुढील प्रश्न पाहूया राष्ट्रकुल खेळांना कॉमनवेल्थ गेम्स एकोणीशे तीस ते एकोणीशे पन्नास या दरम्यान कोणत्या नावाने ओळखले जात असे तर ब्रिटिश एम्पायर गेम्स ठीक आहे तर राष्ट्रकुल खेळांना किंवा कॉमनवेल्थ गेम्सना एकोणीशे तीस ते एकोणीशे पन्नास या दरम्यान ब्रिटिश एम्पायर्स गेम्स या नावाने ओळखले जात होतं पुढील प्रश्न आहेत एकोणीशे चौपन्न ते एकोणीशे सहासष्ट या काळात कॉमनवेल्थ गेम्स कोणत्या नावाने ओळखले जायचे तर कॉमनवेल्थ गेम्स एकोणीसशे चौपन्न ते एकोणीशे दरम्यान ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स या नावाने ओळखल्या जात होते एकोणीशे चौपन्न ते एकोणीसशे सहासष्ट ठीक आहे हे सर्व पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत जे पण पॉईंट्स सांगत आहोत ते सर्व इम्पॉर्टंट आहे नोट्स करून ठेवा वारंवार सांगत आहोत की नोट्स करून ठेवा आणि ते रिव्हिजन करत केला जोपर्यंत त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही एकोणीसशे तीस ते एकोणीशे पन्नास ब्रिटिश एम्पायर्स गेम्स एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे सहासष्ट ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स असं नाव होतं त्यानंतर एकोणीशे सत्त्या सत्तरमध्ये ठीक आहे सॉरी एकोणीशे सत्तर ठीक आहे तर एकोणीशे सत्तर आणि चौऱ्याहत्तरमध्ये या गेम्सचं नाव काय होतं ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स ठीक आहे तर ब्रिटिश एम्पायर्स अँड कॉमनवेल्थ हे गेम्स हे नाव बदलून रिकामी जागा साली हे त्यांनी ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असे झाले तर ते कधी झाले एकोणीशे सत्तरमध्ये ठीक आहे तर काय झालं एकोणीशे तीस एकोणीशे पन्नास ब्रिटिश एम्पायर्स गेम्स असं नाव होतं त्यानंतर एकोणीशे चौपन्न एकोणीशे सहासष्ट ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम झालं त्यानंतर या नावामधून एम्पायर हे नाव हटवण्यात आलं ना कधी एकोणीशे सत्तरमध्ये आणि त्याचं नाव काय झालं तर त्याचं नाव झालं ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं कधी झालं एकोणीशे सत्तर आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दोन वर्षी ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर मग एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये त्याचं नाव काय झालं कॉमनवेल्थ गेम्स असं झालं ठीक आहे ब्रिटिश हा शब्द हटवून कॉमनवेल्थ गेम्स एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये झालं आणि तेच नाव आता वापरण्यात आहेत पुढील प्रश्न आहेत भारताने कोणकोणत्या वर्षी राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेतला नाही ठीक आहे तर कोणकोणत्या वर्षी भारताने भाग घेतला नाही तर एकोणीशे तीस मध्ये एकोणिशे पन्नास मध्ये एकोणीशे बासष्ट आणि एकोणीशे शहाऐंशी या चार वर्षांमध्ये भारताने भाग घेतलेला नाही आहे सर्वात जास्त वेळेस राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहेत तर सर्वात जास्त राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन हे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये करण्यात आले आहेत एकोणीशे अडतीस एकोणीशे बासष्ट एकोणीशे ब्याऐंशी दोन हजार सहा आणि दोन हजार अठरा असे पाच वेळेस ऑस्ट्रेलिया या देशामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि दोन हजार सव्वीस ठीक आहे तर आता जी काही तेवीसवी आवृत्ती होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ती सुद्धा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहेत पुढील प्रश्न आहेत राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीसमध्ये मध्ये पहिल्यांदाच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर महिला क्रिकेट संघाचा पहिल्यांदाच राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीसमध्ये सहभाग करण्यात आलेला आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळातून कोणत्या खेळांना हटवण्यात आले आहेत तर तिरंदाजी आणि निशानेबाजी तर राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस किंवा बावीसवी जी काही आवृत्ती होती कॉमनवेल्थ गेम्सची त्यामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाचा समावेश करण्यात आला होता आणि दोन हजार बावीसचे जे काही राष्ट्रकुल खेळ होते तर त्यामध्ये तिरंदाजी किंवा आर्चरी आणि निशानेबाजी म्हणजे शूटिंग तर शूटिंग आणि आर्चरी या दोन गेम्सना हटवण्यात आले कधी तर दोन हजार बावीसमध्ये पुढील प्रश्न आहेत भारताने आतापर्यंत कोणत्या खेळात सर्वात जास्त पदके मिळवली आहेत तर भारताने शूटिंग किंवा निशानेबाजी किंवा नेमबाजी या खेळामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त पदके मिळवले आहेत परंतु आता जे काही दोन हजार बावीसचं खेळ होतं त्यामध्ये निशानेबाजी हा गेम ठेवलाच नाही आणि सर्वात जास्त पदके भारताने कोणत्या गेम्समध्ये खेळ जिंकली होती तर शूटिंग या गेम्समध्ये जिंकली होती त्यांनी भारताने एकूण आतापर्यंत जे काही गेम्स झाले ठीक आहे तर एकोणीसशे चौतीस पासून तर भारताने दोन हजार बावीस पर्यंत सॉरी दोन हजार अठरा पर्यंत जेवढ्या वेळेस पण शूटिंगमध्ये सहभाग घेतला भारताने तर त्यामध्ये एकूण एकशे पस्तीस पदके जिंकले आहेत त्यापैकी सुवर्ण पदक हे त्रेसष्ट आहेत रजत पदक हे चौवेचाळीस आहे आणि कांस्य पदक हे अठ्ठावीस पदके आहेत तर असे भारताने आतापर्यंत शूटिंग या गेम्समध्ये सर्वात जास्त पदके मिळवलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया ऑल टाईम कॉमनवेल्थ गेम पदक टेबलमध्ये भारत कितव्या स्थानावर आहेत म्हणजेच आतापर्यंत एकोणीशे तीस ते दोन हजार बावीसपर्यंत जेवढे पण गेम्स झाले जेवढे पण खेळ झाले किंवा कॉमनवेल्थ खेळ झालेत तर या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑल टाईम कॉमनवेल्थ गेम्स पदक टेबल किंवा जे काही मेडल्स आहेत मेडल टेबलमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर भारत हा चौथ्या स्थानावर आहे तर जेवढे पण गेम्स झाले त्यामध्ये भारत चौथ्या स्थानावर आहेत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर इंग्लंड आणि चौ तिसऱ्या स्थानावर कॅनडा हा देश आहे पुढील प्रश्न आहेत भारताने आतापर्यंत एकूण किती पदके मिळवलेले आहेत किंवा जिंकले आहेत तर भारताने ज्या वेळे जितक्या वेळेस पण राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहेत किंवा सहभाग घेतला आहे तर या खेळांमध्ये आतापर्यंत भारताने किती पदके जिंकले आहेत किंवा किती मेडल्स जिंकलेले आहेत तर एकूण पाचशे चौसष्ट मेडल्स जिंकले आहेत ठीक आहे तर पाचशे तीन या ठिकाणी बघा दोन हजार अठरामध्ये पाचशे तीन पदके होती आणि यावर्षी भारताने एकसष्ट पदके मिळवली आहेत किंवा एकसष्ट मेडल्स मिळवले आहेत आणि हे सर्व मेडल्स मिळून आता भारताजवळ पाचशे चौसष्ट मेडल्स आहेत जिंकलेले आहेत त्यापैकी सुवर्ण मेडल्स दोनशे तीन आहेत रजत मेडल्स एकशे नव्वद आहेत आणि जे काही कांस्य किंवा ब्राउंज मेडल आहेत ते एकशे एकाहत्तर आहेत पुढील प्रश्न आहेत दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत किंवा मेडल्स जिंकलेले आहेत तर दोन हजार बावीसचं जे काही राष्ट्रकुल स्पर्धा झाली आहेत नुकतीच पार पडली त्यामध्ये भारताने एकसष्ट मेडल्स जिंकलेले आहेत इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे तर जे काही कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीस आहेत तर या गेम्समध्ये भारताने एकूण एकसष्ट पदके मिळवले आहेत त्यामध्ये सुवर्णपदके ही बावीस आहेत पदक ही सोळा आहेत आणि कांस्यपदक तेवीस कांस्यपदक आहेत तर नोट्स करून ठेवा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत पुढील प्रश्न आहेत राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीसमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले तर पहिले पदक हे संकेत सरगर यांनी जिंकले आहेत ते आहेत रौप्य पदक किंवा रजत पदक ठीक आहे तर राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीसमध्ये भारतासाठी पहिले पदक ठीक आहे तर पहिले पदक विचारत आहेत तर संकेत सरगर रौप्य पदक कोणत्या खेळ प्रकारात तर वेटलिफ्टिंग ठीक आहे तर वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात संकेत सरगर महाराष्ट्राचा खेळाडू आहेत इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे नाव लक्षात ठेवा संकेत सरगर याने पहिले पदक जिंकले आहेत दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धामध्ये ते आहेत रौप्य पदक किंवा रजत पदक आणि कोणत्या खेळ प्रकारात तर वेट लिफ्टिंग पुढील प्रश्नात राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीसमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक तर या ठिकाणी लक्षात घ्या सुवर्ण पदक कोणी जिंकले आहेत पहिले सुवर्ण पदक तर ते जिंकले आहेत मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल खेळ दोन हजार बावीस मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक मीराबाई चानू यांनी जिंकले आहेत ठीक आहे तर महिला गट एकूण एकोणपन्नास के जी ठीक आहे तर एकोणपन्नास किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग एकोणपन्नास महिला वजनी गटामध्ये मीराबाई चानू यांनी पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे दोन हजार बावीस मध्ये पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळामध्ये भारताच्या किती खेळाडूने सहभाग घेतला आहे तर दोनशे तेरा खेळाडूंनी दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये राष्ट्रकुल खेळात किती खेळांचा समावेश होता तर दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रकुल खेळात वीस खेळांचा सहभाग साबा, सहभाग होता त्यामध्ये दोनशे ऐंशी इव्हेंट आपल्याला पाहायस मिळेल दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रकुल खेळांचा पदक तालिकेत भारताचा कितव्या क्रमांकावर नंबर आहे तर चौथ्या तर दोन हजार बावीसची जी काही राष्ट्रकुल स्पर्धा झाली तर या खेळ प्रकारामध्ये भारताचा मेडलच्या टेबलमध्ये ठीक आहे तर पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक येतो तर चौथ्या क्रमांकावर आहेत एक एकसष्ट पदके मिळून ठीक आहे तर एकसष्ट मेडल्स मिळून हा चौथ्या क्रमांकावर आहेत तर या यादीमध्ये सर्वात प्रथम ऑस्ट्रेलिया हा देश आहे दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड तर तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा हा देश आपल्याला पावस मिळेल पुढील प्रश्न आहे दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथम स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने एकूण किती पदके जिंकले आहेत तर एकशे अठ्ठ्याहत्तर ठीक आहे तर आपण ऑलरेडी बघितलं आहे की जे काही पदक तालिका आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया आहेत दोन हजार बावीस मध्ये ठीक आहे तर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये प्रथम स्थानी असलेला देश कोणता दे तर ऑस्ट्रेलिया आहे आणि त्याने किती जिंकले आहेत पदके तर एकशे अठ्ठ्याहत्तर त्यामध्ये सुवर्ण सदुसष्ट आहेत रौप्य सत्तावन्न तर कांस्य पदके ही चौपन्न आहेत नेक्स्ट आहेत दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळात भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहेत हे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे नोट्स करून ठेवा ठीक आहे दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळात भारताच्या महिला क्रिकेट संघाने रौप्य पदक जिंकले आहेत ठीक आहे तर सेकंड आले होते कोणी कोणासोबत होती मॅच तर ऑस्ट्रेलियासोबत मॅच होती आणि ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले आहेत हे मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत तर रौप्य पदक आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकले आहेत पुढील प्रश्न पाहूया दोन हजार बावीस राष्ट्रकुल खेळांचे भारताचे ध्वजवाहक ठीक आहे तर ज्यावेळेस उद्घाटन समारंभ झाला तर उद्घाटन समारंभाच्या वेळेस भारताचे ध्वजवाहक कोण होते तर ते होते मनप्रीत सिंग आणि पी व्ही सिंधू लक्षात घ्या दोन हजार बावीसच्या जे काही राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे उद्घाट उद्घाटन समारंभाचे ध्वजवाक होते मनप्रीत सिंग आणि पी व्ही सिंधू इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकतो राष्ट्रकुल स्पर्धा समाप्ती वेळी ठीक आहे तर ज्यावेळेस राष्ट्रकुल स्पर्धा समाप्त झाली तर त्यावेळेस भारताचा ध्वजवाहक कोण होता तर त्यावेळेस निखत जरीन आणि शरद अचंता हे दोन खेळाडू भारताचे ध्वजवाहक होते समाप्तीच्या वेळीस खालीलपैकी कोण दोन हजार बावीसमध्ये वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे तर अनाथ सिंग कॉश प्लेअर ठीक आहे तर ही फिमेल आहेत ठीक आहे लक्षात घ्या अनाथ सिंग ही जी काही मुलगी आहेत तर ती चौदाव्या वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला आहे तर सर्वात तरुण खेळाडू ती ठरले आहेत आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ती तर स्कॉश प्लेयर नाव लक्षात ठेवा अनाथ सिंग ही दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रकुल जी काही स्पर्धा आयोजित करण्यात आले होते तर त्यामध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत आणि ती स्कॉश प्लेअर आहेत पुढील प्रश्न आहेत पंचेचाळीस वर्षीय लॉन बॉल्स खेळाडू रिकामे जागा हे राष्ट्रकुल खेळातील सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू होते तर सुनील बहादूर तर पंचेचाळीस वर्षीय लॉन बॉल्स खेळाडू सुनील बहादूर हे राष्ट्रकुल खेळातील सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू होते दोन हजार बावीसच्या बाबतीत ठीक आहे शेवटचा प्रश्न पाहूया दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणी जिंकले आहेत तर सर्वात जास्त पदके ही शरद कमल किंवा शरद अचंता यांनी जिंकलेले आहेत त्यांनी तीन गोल्ड आणि एक सिल्वर ठीक आहे तर तीन सुवर्ण पदक आणि एक रजत पदक त्यांनी जिंकलेलं आहे आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेबल टेनिस तर हे महत्त्वाचे पन्नास प्रश्न होते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत यातील प्रश्न तुम्हाला मध्ये विचारला जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हे प्रश्न नोट्स करून ठेवा आणि याचे रिव्हिजन पण करत केला जोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला पाठवत नाही आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाडू स्टडी ॲप्सची लिंक प्रोवाइड केली आहे तुम्ही फाडू स्टडी ॲप्स इन्स्टॉल करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ भेटेल आणि सोबतच दोन हजार बावीसमध्ये ज्या ज्या खेळाडूंने किंवा कोणत्या खेळाडूंने कोणते पदक जिंकले आणि कोणत्या खेळा प्रकारात जिंकले याची स्पेशल लिस्ट आपण घेऊन येणार आहोत त्याच्यावर आधारित एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे जर कोणी आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोरील आयकॉन ऑन करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत थँक्स फॉर वॉचिंग